ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ करणारी ही न्यूज आहे. मी बोलतोय हर्षवर्धन पाटील यांच्याविषयी, कारण गेल्या एक आठवड्यापासून भरपूर चर्चा रंगली आहे ते हर्षवर्धन पाटील यांच्याविषयी. हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार का, शरद पवारांना साथ देणार का? कारण हर्षवर्धन पाटील हे बारामती मतदारसंघातील अतिशय महत्वाचं व्यक्तिमत्व आहे जे भाजपाचं सध्या काम करत आहे. हर्षवर्धन पाटील आज VSI मध्ये, VSI इन्स्टिट्यूट मध्ये शरद पवार साहेबांशी त्यांनी बंद दारावर चर्चा झाली, आणि या बंद दारावर चर्चा झाल्यानंतर असं समजतंय की येणाऱ्या 4 तारखेला कुठंतरी हर्षवर्धन पाटील तुतारी जाण्याचे शिक्कामोर्तब होणार आहे असं सूत्रांकडून माहिती मिळते. आज आपण ज्या ठिकाणी आलोय ना, ही दूधगंगेची बिल्डिंग आहे. या दूधगंगेच्या बिल्डिंगवर हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील आता बसलेले आहेत, आणि हे समर्थक जे आहेत ना, हे समर्थक तिथे आलेले होते. आणि त्या समर्थकांचं म्हणणं असं आहे की हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घ्यावी, आणि हेच गारणं गाण्यासाठी आणि त्यांना विनंती करण्यासाठी हे समर्थक आहेत ते राजवर्धन पाटील यांना भेटलेले होते. आपण काही समर्थकाशी चर्चा करणार आहोत. कुठून आले तुम्ही? माझं गाव वरकुटे खुर्द आहे. बर, काय येण्याचं मागचं कारण काय? येण्याचं मागचं एक कारण आहे की सर्वसामान्य जनतेमध्ये सूर आहे. महाराष्ट्राचे पुरोगामी विचार कुठेतरी टिकले पाहिजे, ते आदरणीय पवार साहेबांनी जोपासलेले आहेत. आता महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जर पुरोगामी विचाराचा नेता म्हणलं तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर पाहिलं जातं, आणि आमचे नेते आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील हे आदरणीय कैलासवासी भाऊंच्या खुशीत तयार झालेलं नेतृत्व आहे. म्हणजे पाटील घराणं असेल तर 18 पगड 12 बलुतेदार समाजाला घेऊन जाणारं घराणं आहे. त्याच्यामुळं हर्षवर्धन पाटील साहेब यांचे पुरोगामी विचार आहेत, तर सर्वसामान्य जनतेचा सूर आहे. ते आम्ही सांगण्याची काय गरज नाही की साहेब काय नाही, रामकृष्ण हरी बाद झाली यांची गुंडगिरी आता घ्या हातात तुतारी. आता बंद आणणार काय चर्चा झाली शकते? काय वाटतं एक समर्थक हर्षवर्धन पाटलांचा समर्थक म्हणून काय वाटतं आता असा विचार करताय? तुम्हा आम्हाला सांगण्याची गरज नाही की बंद दाराड्यात राजकीय चर्चा काय होतात, की येणाऱ्या तुम्हाला थोड्या दिवसात स्पष्ट होईल की सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये जे आहे तेच आदरणीय साहेबाच्या आणि शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मनामध्ये आहे की येणारा काळ हा महाराष्ट्रासाठी खूप मोठा आहे. कुठंतरी पुरोगामी विचार टिकावेत, शाहू फुले आंबेडकर यांचे विचार टिकावेत म्हणून आदरणीय पवार साहेब हे पहिल्यापासून धडपडत आहेत, आणि त्याच विचारधर्तीवरती कैलासवासी भाऊंचे यांच्या खुशीत तयार झालेलं नेतृत्व आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब आहेत. येणारा 100% आम्हाला असा कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे. आम्ही आदरणीय राजवर्धन दादा पाटील यांना भेटून आम्ही विनंती केली की दादा आपल्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील यांचाच पक्ष चांगला आहे, कारण की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये आपला पक्ष आपण रमू शकत नाही, कारण की त्यांचे विचार हे पुरोगामी विचार नाहीत. शाहू फुले आंबेडकर त्यांच्या नुसत्या नावामध्ये आहेत, त्यांच्या विचारामध्ये आजपर्यंत आम्हाला तर भारतीय जनता पार्टीच्या शाहू फुले आंबेडकरांचे विचार कुठे दिसले नाही. पण हे आता बघतोय आपण लोकसभेनंतर, आपण बघतोय की तुतारीचे उमेदवार म्हणून अप्पासाहेब जगदाळे यांच्याकडे पाहिलं जातं, प्रवीण माने यांच्याकडे पाहिलं जातं, आता हे कसं टिकणार? जर पाहायला गेलं तर अप्पासाहेब जगदाळे हे आमचे मार्गदर्शक आहेत. मी तालमीत होतो लहानपणापासून, अप्पासाहेब जगदाळे हे आदरणीय साहेबांचे मामा आहेत, त्याच्यामुळे मला वाटत नाही की काय अडचण येईल म्हणून. त्यामुळे ते सुद्धा समर्थन करतील आणि करावे लागेल असं मला वाटतं. आणि प्रवीण भाई माने जर झाले तर ठीक आहे, तेही चांगलं नेतृत्व आहे, आमची त्यांच्यावर कुठली काही शंका नाही. पण ते सुद्धा पवार साहेबांना मारणारा कार्यकर्ता आहे. आज जर शरद पवार साहेबांनी सांगितलं तर प्रवीण भैया सुद्धा आदरणीय साहेबांचंच काम करतील. तुतारी हाती घेतल्यावर वाहनचं सीट लागेल काय वाटतं? 100% लागेल. जनतेतन सूर आहे की हर्षवर्धन पाटील साहेबांनी पवार साहेबांबरोबर जाऊन आपले इंदापूर तालुक्यात परिवर्तनाची तुतारी वाजवावंच लागेल आपल्याला. कारण काय होतंय माहित आहे का, 3-4 टर्म झालं, सगळा महाराष्ट्र जाणतोय की आपल्याला दगा फटका किती वेळा झालाय. ह्या दगा फटक्यामुळे आपण भाजपमध्ये गेलो, बरोबर आहे. भाजपमध्ये गेल्यानंतर पण तिथं आजीदादा आले, आजीदादांनी तीच परिणाम आणि तीच गोष्टी आता परत परत तीच चालू आहे त्या. कारण आता त्यांचं महायुतीमध्ये त्यांनी काय केलं, मागल्या 8-4 दिवसापासून त्यांचा प्रचार चालू केला. ते बोलतात की आमचा उमेदवार डिक्लेअर झाला, मग तुम्ही आमचं काय? आमचा आता जवळपास आता जे कार्य केलं, जे आता जे काय चालू आहे, ते सगळं झिरोच आहे ना. तुम्ही मग तुम्ही काय करता की आम्हाला खासदारकी आली की वापर करायचा, तुम्हाला पुढं ही करू ती करू, आम्ही युती धर्म पाळू, आणि तुम्ही तुमच्या पत्त्याने आमदार वाढवण्यासाठी प्रत्येक पक्ष आपापल्या पत्तीने बघतं. त्यामुळे साहेबांनी, हर्षवर्धन पाटील साहेबांनी योग्य निर्णय घ्यावा. आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या जनतेचं एकच मत आहे की साहेबांनी तुतारी वाजवावी आणि तुतारी बरोबर राहू. साहेबांनी तुतारी वाजवावी, एकत्र सांगा, साहेबांनी तुतारी हाती घ्यावी का? 100% साहेबांनी तुतारी हाती घ्यावी. 100% सगळ्यांना हे बघतोय आपण. हे होते हर्षवर्धन पाटील समर्थक, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घ्यावी. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो की सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार
येणाऱ्या 4 तारखेला हर्षवर्धन पाटील साहेब तुतारी हाती घेऊ शकतात असं कुठेतरी शिक्कामोर्तब याच 4 तारखेला होऊ शकतोय असंच या ठिकाणी एकंदरीत सध्याचं चित्र आहे. येणाऱ्या काळामध्ये कशा घडामोडी घडणार आहेत, येणाऱ्या काळामध्ये राजकीय समीकरण काय बदलणार आहेत याच्यावर आपली बारीक लक्ष असणार आहे. आणि तुर्तच मी इथं थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, इंदापूर.